पाचोरा नगर परिषद आपत्ती व्यवस्थापन पथकाची अतिवृष्टीने बाधित झालेल्या भागात भेट। पाचोरा शहरात सलग 3 तास झालेल्या प्रचंड अतिवृष्टीने शहरातील भीमनगर, जनता वसाहत, नागसेन नगर, हनुमान नगर, वाल्मिकी कॉलनी या भागात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होऊन नागरिकांच्या घरात, दुकानात मोठ्या प्रमाणात पाणी शिरलं, त्यामुळे नागरिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले। आमदार किशोर पाटील, मुख्याधिकारी तथा प्रशासक शोभा बावीसकर, उद्योजक मुकुंद बिल्टीकर, कंत्राटदार मनोज शांताराम पाटील, प्रवीण ब्राह्मणे, उपमुख्याधिकारी दगडू मराठे, बांधकाम अभियंता ईश्वर सोनवणे, मधुकर सूर्यवंशी तसंच आपत्ती व्यवस्थापन पथकातील कर्मचारी, आरोग्य विभागाचे मुकादम कर्मचारी यांनी सकाळी भेट देऊन या प्रभावित भागाची पाहणी केली आहे। नगरपालिकेकडून या भागातील पाणी वाहून जाण्यासाठी नाले, गटारी त्वरित बांधण्याबाबत आमदार किशोर पाटील यांनी सूचित केलंय। त्वरित या भागातील नाले आणि गटारी बांधण्याबाबत बांधकाम अभियंत्यांना मुख्याधिकारी तथा प्रशासक शोभा बावीसकर यांनी आदेशित केलंय। या भागातील गटारे आणि नाल्यांचा प्रलंबित विषय मार्गी लागणार असल्याचं आश्वासन दिल्यानं नागरिकांनीही समाधान व्यक्त केलंय। यावेळी नगरपालिका अधिकारी, कर्मचारी, स्वच्छता विभागाचे कर्मचारी आणि परिसरातील नागरिक उपस्थित होते।